तरुण आहे, आत्ता एकटी पडले, उभं आयुष्य आहे माझ्या समोर, मला कुणाची तरी सोबत हवी ना, बरोबर? अगं पण तू हे कसं विसरलीस? तुझा दादाच माझ्यासाठी सर्वस्व होता. तू गौरीची खात्री देतेस? देतेस मला खात्री? हो, त्याला कारणही तसंच आहे. कुठलं कारण? सुमनने आपल्या गौरीसाठी एक स्थळ आणलंय. काय राधा, एक विचारू? हो विचार ना. अरे मी तुला कुठलीही मदत करायला तयार आहे, विचार. राधा, माझ्याशी लग्न करशील? फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. शेवंताबाई, ही अशी देवा धर्माची गाणी शोभत नाही तो तुमच्या ओठांवर. कोण आहात तुम्ही? कशाला आला तिथ? शापास. लेक कोर्टात हाच माझा बाप, हाच माझा बाप असं ठणकावून सांगते, असं सिद्धही करते. आणि तिची आई लेकीच्या बापालाच विचारते, तुम्ही कोण म्हणून? अग, कोर्टात असं विचारलं असतंस तर माझी अब्रू तरी वाचली असती ग. आता माझी राजकीय कारकीर्द संपली, अशी वेळ तरी आली नसती माझ्यावर. का आलात माझ्या घरात? लेक कुठं आहे तुझी? रेवती घरी नाहीये. आली की तिला सांग, सौरवला भेटू नकोस म्हणावं, परिणाम चांगले होणार नाहीत. म्हणजे? आता परिणाम चांगले होणार नाहीत याचा अर्थ खुलासेवर सांगण्याची गरज आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? काय वाटेल ते समज. हे बघ, तुम्हा दोघींना संपवायला मला वेळ नाही लागणार. आणि तुला चांगलंच माहितीये, मी जे बोलतो ते करतो. धमकी देताय? वेसण घाल लेकीला, नाहीतर तुम्हा दोघींना गोळी घालीन. आरती, मी अशी मस्करी करू शकेन असं वाटतं का तुला? तू केवढा मोठा धक्का दिलास याची कल्पना आहे का तुला? आरती, आणि
राधाशी लग्न करण्याचा विचार कधीपासून आला तुझ्या डोक्यात? बरं, जे काही असेल ते तुला माझ्याशी एकदाही बोलावं असं वाटलं नाही. अगं, पण तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय हा माझ्यासाठी सुद्धा तितकाच अनपेक्षित होता. नाही म्हणजे मी राधाकडे त्या दृष्टीने कधी बघितलं नाही. हो ना, मग अचानक काय झालं? हे बघ, तुम्हाला राधाचं नाव विवाह संस्थेत नोंदवायला सांगितलंस तेव्हा मी या गोष्टीकडे, आपली मुलीची बाजू आहे ह्या दृष्टीने बघायला लागलो. मग विचार केला की राधामध्ये काय गुण आहेत, काय अवगुण आहेत, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की राधा ही गुणांची खाण आहे. बरं, मग मग अशा गुणी मुलीचं लग्न का जुळू नये? तेव्हा माझ्या खरं कारण लक्षात आलं आरती. राधाचं दिसणं हेच तिचं लग्न न होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. हो वैभव, पण आरती हे चुकीचं आहे ना. म्हणजे तुमच्या जोडीदाराचं रूप किंवा त्याचं दिसणं हे तुम्हाला आयुष्यभर साथ नाही देऊ शकत. उलट तुमच्या जोडीदाराचे विचार, त्याची हुशारी, त्याचे सद्गुण, त्याचा समजूतदारपणा या गोष्टींनी तुमच्या संसारात सुख नांदत. तुमच्या जोडीदाराकडे फक्त रूप असेल आणि बाकी काहीच नाही, म्हणजे झाला ना बट्ट्याबोळ सगळा, बोंबलला संसार तुमचा, हे म्हणजे पदरी पडलं आणि पवित्र झालं, अशातली गत आहे. अशाने फक्त संसार रेटू शकतो आपण, त्याचा आनंद नाही घेऊ शकत. बरं, पण मग मग काय? राधाच्या बाबतीत असा विचार करत असताना मला हे जाणवलं की जगातल्या कुठल्याही चांगल्या मुलासाठी राधा ही परफेक्ट लाईफ पार्टनर आहे. आणि काय बोल वैभव. आणि मग तो भाग्यवान मुलगा मी का असू नये? त्या क्षणी माझ्या मनाने हा निर्णय घेतला की मला राधाशी लग्न करायचं. हे बघ वैभव, मला असं वाटतंय तू भावनेच्या भरात. नाही, भावनेच्या भरात नाही. मी अजिबात हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नाही आरती. आणि राधाला मी गृहितही धरलेला नाही, म्हणजे तिला माझ्याशी लग्न करायचं नसेल तर ती मला नकार देऊ शकते. ओ वैभव, पण आरती, मे बी राधाला असं वाटू शकतं की ती माझ्या मित्राची बहीण आहे, इतके वर्ष प्रयत्न करूनही तिचं लग्न जुळत नाहीये, त्यामुळे मला तिची सहानुभूती वाटते आणि म्हणून मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. असं जर असेल तर हा खूप मोठा गैरसमज आहे राधाचा, आणि माझी चांगली मैत्रीण म्हणून तुला तो दूर करावा लागेल आरती. वैभव. हो आरती, तुला राधाला हे पटवून द्यायला लागेल की मला माझ्या घरात एक गरीब बिचारी मुलगी बायको म्हणून नकोय, उलट माझी बायको ही वर्तनाने आणि गुणांनी माझ्या तोलामोलाची असायला हवी. राधा तशी आहे आरती, आणि म्हणूनच मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वैभव, मी तुझ्यासाठी काही करू शकेन इतकी माझी योग्यता आहे की नाही हे मला माहित नाही, पण राधाची वहिनी म्हणून तुझ्यासारखा जावई जर आम्हाला मिळाला ना तर खरंच त्यात आनंद आहे. ए आरती, त्या काय बायकोच्या वहिनीला काय म्हणतात ग? आरती. आरती. हा हॅलो. काय उत्तर द्यावं मला काहीच कळत नाही आरती. अगं राधा, तू लगेच नको उत्तर देऊस, हवं तर
थोडा वेळ घे ना विचार करायला. पण मला असं वाटतं की जितका वेळ घेशील ना विचार करायला, तितका डोक्यातला गोंधळ वाढेल ग. हो म्हणजे हे बघ राधा, तू ना बाकी सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दे आणि तुझ्या स्वतःच्या मनाला विचार की तुला खरंच वैभवशी लग्न करायचंय का. तुला तुझं उत्तर नक्की मिळेल. आणि मला असं वाटतंय की तू होकार द्यावास. आरती अगं, आपल्या आयुष्यात किती अनपेक्षित घटना घडू शकतात ग. मग त्या चांगल्या असो किंवा वाईट, आपण कधी स्वप्नात सुद्धा विचार करत नाही ग की आपल्यासोबत इतकं काहीतरी चांगलं होऊ शकत. त्यामुळे त्या घटना सुखद असो किंवा दुःखद असो, त्यांचा धक्का पचवणं खूप खूप कठीण होऊन जात ग आपल्याला. खर तर मी तुझं आणि वैभव म्हणजे तू आणि वैभव एकत्र यावेत असं वाटत होत मला. म्हणजे तुमची किती छान मैत्री आहे, तुम्ही किती समजून घेता एकमेकांना. आणि मी इथे आल्यापासून तुमच्या मैत्रीचं नातं अगदी जवळून पाहिलंय ग मी. आणि तो तुझ्या आयुष्याचा जोडीदार झाला ना तर तो खूप सुखात ठेवेल ग तुला. त्या दृष्टीने मी प्रयत्न करत होते आणि हे असं. आणि कथेला अनपेक्षित वळण मिळालं बरोबर. हो ना ग, म्हणजे ना मला कळतच नाहीये ग, माझ्या मनात ना अशा वेगवेगळ्या भावना दाटून आल्यात ग. म्हणजे वैभवने मला स्वतःहून मागणी घातली याचा आनंद व्यक्त करू की तुझ्यासाठी नवीन जोडीदार कसा शोधू याची काळजी करू हेच कळत नाहीये मला. अगं राधा, हे बघ तू बाकी कशाचाच विचार नको करूस आता. हे बघ, इतकी वर्ष वाट बघितल्यानंतर, इतके टोमणे ऐकल्यानंतर, सगळ्यांकडून इतका अपमान सहन केल्यानंतर आत्ता कुठे हा आनंदाचा क्षण तुझ्या वाट्याला आलाय. माझा ऐक राधा, बाकी कशाचाच विचार करू नकोस आणि हा सुंदर क्षण एन्जॉय कर प्लीज. आरती. हो राधा, प्लीज प्लीज तू वैभवशी बोल ना. अग ईश, मला लाज वाटते. नाही, मी इमोशनल होणार नाही, रादर होऊ शकत नाही. ती आणि तिचं नशीब. आई बाप कोणालाही आयुष्यभर पुरे पडत नाहीत. इथे माझ्या डोक्यावर सकपाळची टांगती तलवार आहे. त्याचं कसं काय करायचं याचा विचार आधी व्हायला हवा. हा बोल. काय खबर पक्की आहे?
अरे कसं शक्य आहे हे? तो बाळू सकपाळ आणि सौरभ साने एकत्र येऊन एवढं काय मोठंच वाकड होणार आहे? अरे एक वेडा आणि दुसरा बेवडा या विश्वनाथ मोडकच काहीही वाकड करू शकत नाहीत। नाही या युती मागे कोण आहे ते पाहतो ना मी। एनिवेज पण तू गाफील राहायचं नाही, नीट लक्ष ठेव। चल ठेव। बाळू सकपाळ आणि सौरभ साने यांची युती, या सगळ्याच्या मागे तो विद्याधर साने तर नसेल? राधा, अगं माझ्याकडे बघ तरी। धीर होत नाहीये। अरे बापरे, इतका भयानक दिसतो की काय मी? नाही तस नाहीये। मग कस? माहित नाही। नाही म्हणजे कस आहे ना, मी तुझ्या मित्राची बहीण, म्हणजे आपल्यात बोलणं होत, त्या बोलण्यात आपुलकी होती, ते वेगळं। आपण याआधी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत होतो, पण ती नजर वेगळी। पण आता सगळंच बदललंय। आपुलकी वाढलीय, पण लाजेचा पडदा आड आलाच ना। मग तो कोणी दूर करायचा? माहित नाही। राधा खरं सांगू, माझ्या मनाची ही अवस्था तुझ्यासारखीच झाली, पण कोणी ना कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा ना। तो कोण? माहित नाही। टॉस उडूयात। चल काहीतरीच काय। बरं राधा, जोक्स राहून देत बाजूला। मला खरं सांग, माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय तू व्यवस्थित विचार करून घेतलायस ना? म्हणजे मी कोणत्याही सहानुभूतीपोटी तुझ्याशी लग्न करतोय असं तुला वाटत नाहीये ना? खात्री पटली ना माझी? राधा, मी तुला खूप खूप सुखात ठेवीन। आणि आणखीन एक गोष्ट, मी जे काही बोललो ती सगळी मस्करी होती। खरच लाजेचा पडदा दूर झाला का? हॅलो बाबा, कशी आहेस बाळा? मी ठीक आहे। आणि बाबा, मी आता तुम्हाला अशी आनंदाची बातमी सांगणार आहे जी ऐकून आतापर्यंत तुम्ही सोसलेली सगळी दुःख विसरून जाल। अस? हो खरच। अगं बातमी तरी सांग बाबा। वैभवने
राधाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काय? नंतर कशाला? आताच कळवा ना. उगाच माझ्या आई बाबांना कशाला आशीला लावताय? ठीक आहे, आता तुमची इच्छाच आहे म्हटल्यावर स्पष्टच सांगतो. तुम्ही सुग्रण आहात ते कळलं. आता जे कांदे पोहे खाल्ले ते तुम्हीच बनवलेत असं समजतो. पदवीधर आहात, गुड. पण एवढ्याशानी भागत नाही हो. मुलगी दिसण्यात सुद्धा ग्रॅज्युएट असावी लागते. त्यात तुमच्याकडे पैसेही नाहीत आणि 37 मुलांनी नाकारलेल्या मुलीला मी 38वा पसंत करतोय. माझे उपकार मानायचे सोडून वरती माझीच उलट तपासणी करतायत. रमाकांत, तुमच्याबद्दल चांगलं ऐकलं होतं. हे बघा, माझे बाबा चांगलेच आहेत. प्रश्न आहे ना तो तुमच्या चांगुलपणाचा. आणि तुम्हाला एवढं सगळं माहीत होतं, मग बघायचं नाटक कशाला केलं? एवढी सगळी कामं करण्यासाठी बाई हवी होती तर तिला बायको नावाचं लेबल कशाला लावता? हे बघा, 37 नकार पचवलेत मी. आता माझा नकार तुम्हाला पचतो काय ते बघा. दीड दमडीची तू, तुला काय माहितीये? सावित्री, बरं झालं आलीस तू. तुझीच वाट पाहतोय मी. तू ज्याला गोंधळ घालतो असं म्हणतेस ना, त्याला आमच्या भाषेत दवंडी पिटवणं असं म्हणतात. हा, मला तर वाटत की आनंदाची बातमी सगळ्या गाव भर सांगावी. ऐकाव ऐका. आनंदाची बातमी?